न्यूज 18 लोकमतवर आपण पाहत आहे दुपारच्या बातम्या. सध्याच्या आजूबाजूच्या सगळ्या वातावरणात राजकीय चिखलफेक आणि आरोप प्रत्यारोपांच्यामुळे जनता वैतागली आहे असं म्हटलंय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी. ते नागपूरमधल्या नागपूर कट्टा या कार्यक्रमात बोलत होते. नितीन गडकरी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं व्यक्त केलेलं हे मत अत्यंत महत्वाचं आहे. बोलताना स्वाभाविकपणे संकोच होतो, त्यामुळे ही चर्चा जर इथल्यापुरतीच रिस्ट्रिक्ट राहिली तर ती जास्त चांगली होईल. क्लोज डोर बाकी पत्रकार सब आ सकते, उसमें एक व्यक्ति करके और बोल सकते हैं, बता सकते हैं, पर लिखने के बारे में अगर ये होता है तो फिर नेचुरली फिर वो वही राजनीति, फिर वही इसने क्यों लिखा, उसने क्यों बोला, और वो फिर वही वही, तो अब उसका बहुत ज़्यादा हो गया. अभी लोग कुछ नया चाहते हैं, सभी लोग चाहते हैं, तो मुझे लगता है ये थोड़ा सा इसका ज़्यादा उपयोग. वळूयात पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. यशवंत जाधव यांच्या घरी धाड टाकल्यानंतर शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. यावरूनच कितीही दबाव आणला तरी झुकणार नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. तर मुंबईला पळवण्याचा डाव आखला जात असला तरी 2024 आपण सगळेच दिल्लीत असणार आणि लाल किल्ल्यावरून शपथ घेणार असं आदित्य ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं. साहेब आपण आता सांगत होता की जे काही डाव केंद्र सरकारने टाकले ना तिथून सगळं दिल्लीला पळवून जायचं. घाबरू नका, आपण सगळे 2024 दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणार. मराठी भाषेला साजरा करण्याचा दिवस आहे, आपल्या कला संस्कृतीला साजरा करण्याचा दिवस आहे ना. म्हणजे आता एवढे वर्ष जसं मी सांगितलं, माझीच चौथी पिढी जर पहिल्यापासून पंजोबांपासून बघितली तर, आणि इथे शिवसेने नेते आपले जे आहेत त्यांची असेल, तुम्ही असाल, सगळेच, म्हणजे कदाचित तुम्ही जेव्हा शिवसेनेत आला असाल तेव्हा 15-16-17 वर्षाचे असतील. काही इथे युवा सैनिक दिसतात, युवती सेना दिसते, महिला आघाडी दिसत आहे, पण ही भाषा काही थांबत नाही, कोणासमोर झुकणार नाही, कोणासमोर रुकणार नाही, ही भाषा अशी भाषा आहे. म्हणजे अगदी जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी देखील दिल्लीला झुकणारी ही भाषा आहे आणि ही आपली मराठी भाषा आहे. आणि हीच भाषा कोणासमोर रुकणार नाही, कोणासमोर झुकणार नाही, जसं मी सांगितलं दिल्ली समोर आज देखील झुकणार नाही, किती दबाव टाकण्याचा प्रयत्न केले तरी आपण थांबणार नाही, थांबणार नाही. बोलूयात अन्य काही बातम्यांकडे. बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमकपणाची. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदावरून एक सूचक विधान केलं आहे. राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री करण्याची संधी होती पण एकत्रित काम करायचं असल्यानं आपण ती सोडली. पण 2024 विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्ष हा महाराष्ट्रात नंबर 1 पक्ष बनवायचा आहे. जास्तीत जास्त आमदार निवडून आणून शरद पवार यांना भेट द्यायची आहे, त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही कामाला लागा असं आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं. ते तळेगाव इथे राष्ट्रवादीच्या परिसंवादात बोलत होते. महाराष्ट्रामध्ये काही तरुण मुलं देखील चांगल्या पद्धतीनं आमच्या पक्षात आज काम करतात, आमदार म्हणून काम करतात. पवार साहेबांच्या पक्षात आम्ही काम करतो. एकदा आम्ही महाराष्ट्रात 72 आमदारांच्या संख्येवर पोहोचलो. महाराष्ट्रात मुख्यमंत्री करण्याची संधी आमच्या पक्षाकडे आली. आघाडीत एकत्रितपणानं काम करूया, सर्वांना बरोबर घेऊन जाऊया म्हणून ती संधी आम्ही सोडून दिली.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या नाराज गटानं डोकं वर काढलंय. राष्ट्रवादीनं जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना डावलून त्यांच्या जागी 2 दिवसांपूर्वी राजेश्वर चव्हाण यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मात्र या निवडीनंतर बीड राष्ट्रवादीमधली अंतर्गत खदखद बाहेर आली आहे. मात्र बजरंग सोनवणे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या समर्थकांची पोस्टर सोशल मीडियात सध्या चांगलीच व्हायरल झाली आहेत. यामुळे बीड जिल्हा राष्ट्रवादीमध्ये सगळं काही आलबेल नाही हे जाहीरपणे समोर आलंय. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुरेश, नेमकं बीडच्या राष्ट्रवादीमध्ये काय सुरू आहे? मिलिंद, गेली नगरपंचायतची जी निवडणूक होती या निवडणुकीच्या मध्ये बजरंग सोनवणे यांची मुलगी उभा राहिलेली होती आणि त्या मुलीला पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीच्या अंतर्गत अशा पद्धतीची चर्चा नंतर नगरपंचायत निवडणुकीनंतर जे काही उद्घाटन झाले काही उद्घाटन झाले होते. मात्र त्या सगळ्या कुठल्याही उद्घाटनाला बजरंग सोनवणे हे उपस्थित नव्हते आणि विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसापासूनची ही खदखद होती. बजरंग सोनवणे तसं पाहिलं तर राष्ट्रवादीचा चेहरा आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडेंच्या विरोधामध्ये राहून 5.5 लाख मतं घेतले होते त्यांनी आणि त्यानंतर जिल्हा परिषद मध्ये त्यांची पत्नी देखील जिल्हा परिषद सदस्य आहे आणि ते जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष आहेत. म्हणजे 2 जिल्हा परिषद गटामधून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्या अनुषंगाने आता ही नाराजी उघड आलेली आहे की गेल्या 4.5 वर्षामध्ये पक्षासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आणि त्यानंतर पक्षाने का काढलं असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंवरती देखील ही नाराजी असल्याचं कार्यकर्त्यांमधून रोष व्यक्त केला जातोय. एकूणच जर आपण पाहिलं तर येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, बीड जिल्ह्यामधल्या नगरपालिकांच्या देखील निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगाने राष्ट्रवादीमधली ही गटबाजी आता येणाऱ्या निवडणुकांवरती मोठा परिणाम करणार आहे. त्यामुळे बजरंग सोनवण्याची आता जी नाराजी आहे ती पक्षाशी दूर करतात का किंवा बजरंग सोनवणे दुसरा निर्णय घेत आहेत कारण त्यांनी हे सगळं जे आता बदली आहे जिल्हाध्यक्षपदाच्या नेमणुकीतला जो काही बदल आहे तो धनंजय मुंडे यांच्या सहमतीनं झालाय का त्यांच्या सहमतीशिवाय झालाय? मग जर का सहमतीनं असेल तर इतकं राजकारण का, नाराजी का? जिल्हाध्यक्ष नवीन जे निवडले गेलेले आहेत ते नवीन जिल्हाध्यक्ष धनंजय मुंडेंच्याच सहमतीने निवडले गेलेले आहेत आणि विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या कालावधी म्हणजे नियुक्ती देत असताना हे बजरंग सोनवणे आहेत यांची टर्म आणखी बाकी होती. आता पहिली टर्म ही 3 वर्षाची होती. 3 वर्षानंतर कोविडचा कालावधी होता आणि दुसरी टर्म देखील त्यांना दिली होती. मात्र 4 वर्ष 8 महिने झालेला असताना कालावधी झालेला असताना मध्यंतरी असं स्टॉप करण्याचं कुठलं कारण आलं असा पक्षातले जे कार्यकर्ते आहेत आणि बजरंग सोनवणे यांचे समर्थक आहेत त्यांच्याकडून नाराजीचा सूर व्यक्त केला जातो की एवढं मोठं काम केलं 4 मतदारसंघामध्ये भाजपचा मला किल्ला समजला जात होता. त्या ठिकाणी विधानसभा निवडणुकीमध्ये 4 आमदार निवडून आले, नंतर नगरपंचायत आणि जिल्हा परिषद देखील राष्ट्रवादीच्या ताब्यात आणली. एवढं सगळं काम आणि एवढी कारकीर्द असताना देखील अशा पद्धतीनं पक्ष का अन्याय करताय असे प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित केले जातात. सुरेश तूर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती आज दुसऱ्या दिवशी सुद्धा उपोषणावर ठाम आहेत. आझाद मैदानात हे आंदोलन सुरू असून यावेळेला आज संभाजीराजेंचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाचीही झाली. मराठा आरक्षणावरून कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळेला कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाही दिल्या. आपण ही दोन्ही दृश्य पाहतो. वेगवेगळ्या ठिकाणून लोक संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देण्यासाठी इथे एकत्र येत आहेत, तर दुसरीकडे कार्यकर्तेसुद्धा अतिशय आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांची गर्दी हळूहळू वाढते असं दिसत आहे आणि त्याच वेळेला कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये सुद्धा जोरदार बाचाबाची झाल्याचं आपल्याला या दृश्यांमधून दिसत आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर हा सगळा समाज अस्वस्थ आहे. संभाजीराजेंनी ज्या मागण्या केल्या आहेत त्यातल्या एकाही आश्वासनाची सरकारनं पूर्तता केलेली नाही असा आरोप भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. सरकारबद्दलचा लोकांचा आता विश्वास पूर्णपणे संपलेला आहे आणि म्हणून सरकारच्या या निष्क्रियतेबद्दल
किंवा सरकारची जी सरकारने जी समाजाची फसवणूक केली आहे त्याच्या विरोधात छत्रपती संभाजी महाराजांनी आझाद मैदानामध्ये उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात केवळ या समाजाची केलेली फसवणूक आहे आणि त्याविरोधात संभाजी महाराजांनी पुकारलेलं जे आंदोलन आहे त्याला संपूर्ण पाठिंबा या निमित्तानं व्यक्त करण्यास आम्ही संपूर्ण पाठिंबा व्यक्त करतो. इकडे राज्य सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली असून आता मराठा समाजाचा अंत पाहू नका असा इशारा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिला आहे. राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूरमध्ये लाक्षणिक उपोषणसुद्धा सुरू केलं आहे. संयमी नेतृत्व आहे खरं तर त्यांच्या बोलण्यामुळे त्यांच्या संयमामुळे समाज जो आहे तो शांत आहे. परंतु प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. आपलेच छत्रपती उपोषणाला बसलेत आणि राज्य सरकार त्याची दखलही घेत नाही. आपल्याच छत्रपतींना राज्य सरकार खोटं बोलवतंय फसवणूक त्यांची करते हे कसं कोणाला काय आता मला शब्दही कमी पडायला लागले. इतकी मोठी फसवणूक चाललेली आहे आणि हा जो उद्रेक आहे तो जर तातडीने सरकारने योग्य कारवाई नाही केली तर कुठल्या मर्यादेपर्यंत जाईल सांगता येत नाही. राज्यामध्ये 60 वर्षावरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येतोय. मात्र सरसकट बूस्टर डोसची मागणी सध्या राज्याची नाही पण पुढचा निर्णय केंद्राच्या सूचनेनुसार घेऊ असं म्हटलंय राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी. अद्याप महाराष्ट्राच्या टास्क फोर्सची तशी कोणत्याही प्रकारची औपचारिक मागणी नसल्याचंही त्यांनी म्हटलं. राज्यात सर्व नागरिकांना सरसकट बूस्टर डोस देण्याच्या चर्चेला राजेश टोपे यांनी पूर्णविराम दिला आहे. फोर्स महाराष्ट्राची जी आहे त्यांनी तशी कुठलीही मागणी केलेली नाही की 100% सगळ्यांना बूस्टर डोस द्यावं. पण मला एवढं वाटतं की केंद्र शासन जे काही राईट ठरवेल आता आपल्या त्यांचा रिसर्च असतो त्यांच्या सॅम्पल केसेसच्या स्टडीज असतात ह्या सगळ्यांच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी आहेत तर या सगळ्या मला असं वाटतं की त्यांचं मार्गदर्शन जास्त महत्त्वाचं आहे आणि आपण त्या पद्धतीनं काम करत राहू. यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे मराठी भाषेचं कुळ आणि मूळ असलेल्या ठिकाणावरून. 28 वर्षांपासून मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं जुन्नर तालुक्यातल्या शिवांजली ज्ञानपीठ आणि शिवांजली साहित्यपीठ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं नाणेघाट परिसरातून मराठी भाषा पुस्तक दिंडी काढली जाते. याही वर्षी दिंडी काढण्यात आली. यानिमित्तानं निमंत्रित कवींचं आई व बाप या विषयावर एक कविसंमेलन होणार आहे. याच निमित्ताने नाणेघाटातून इतिहास अभ्यासकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी. नाणेकांना माहीत नाही नेमकं काय आहे नाणेघाटातलं या शिलालेखाचं महत्व. आपल्यासोबत इतिहास अभ्यासक आहेत खोतसर. सर मला सांगा नेमकं काय आहे या ठिकाणचं महत्व. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देत असताना आज ज्या वास्तूमध्ये आपण उभे आहोत ही वास्तू खऱ्या अर्थाने मराठी भाषेचं उगमस्थान आहे हे आम्हा जुन्नरकरांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की अवघ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जुना मराठी भाषा अस्तित्वात असलेला पुरावा सुमारे 2000 वर्षापूर्वीचा तो म्हणजे हा नाणेघाट. आणि या नाणेघाटामध्ये सातवाहन सम्राट की जे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात सम्राट आहेत त्या सातवाहन सम्राटांची महाराणी राणी नागणिका यांच्या काळामध्ये ही लेणी आणि या लेणीवरचा दोन्ही बाजूला असलेला तो शिलालेख 10-10 ओळींचा असा एकूण 20 ओळींचा हा शिलालेख जो शिलालेखही इतका मोठा असलेला हा सगळ्यात एकमेव आहे. प्राध्यापक आहेत एक त्यांना विचारणार आहोत. सर जुन्नरमध्ये आज या निमित्ताने अनेक प्राध्यापक एकत्र देऊन एक कवी संमेलनसुद्धा घेत आहेत. शिवांजली साहित्यपीठाच्या माध्यमातून चाळकवाडी येथे कवी संमेलन आहे मराठी भाषेवर आणि विशेष करून या राजभाषा दिनाच्या निमित्ताने हे जे काही संमेलन आयोजित केले जाते गेले 29 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे आणि त्याचे जे काही प्रणेते आहेत माननीय इंजिनियर शिवाजीराव चाळक सर यांच्या माध्यमातून
ते खूप चांगल्या पद्धतीने चाललं आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे इतक्या वर्ष चाललेला हा उपक्रम खूपच स्पृहणीय आहे. तर गेले 29 वर्षापासून या ठिकाणी भाषादिंडी आम्ही आणत असतो आणि प्राध्यापक रंगनाथ पठारे सरांनी या ठिकाणी जे अहवाल दिलेला आहे अभिजात भाषेला दर्जा मिळण्याबाबत, तो तो अहवालसुद्धा त्यांनी याच ठिकाणी 2000 वर्षापूर्वीचा शिलालेख जो आहे त्यावरच आधारित दिलेला आहे. माझ्याकडे तोच अहवाल आहे. 2013 साली जी समिती नेमली होती या समितीने केंद्र सरकारकडे हा अहवाल दिलेला आहे. साधारण तब्बल 9 ते 10 वर्ष होत आलेले, अजूनसुद्धा या अहवालाची दखल घेतलेली नाही. आता तरी या सरकारला जाग येईल आणि ह्या अहवालामध्ये ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्या निमित्ताने ह्या पुढे येऊन मराठी भाषेला इतर भाषांप्रमाणे आपण पाहिलं देशभरातल्या साधारण 3 ते 4 भाषांना अभिजित भाषेचा दर्जा आहे. मराठी त्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि हे या अहवालामध्ये मांडलेलं आहे. लवकरच नाणेघाटाच्या या शिलालेखाच्या निमित्ताने आणि ही सगळी मंडळी मागच्या काही दिवसापासून जे प्रयत्न करत आहेत या निमित्ताने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल यात काही शंका नाही. व्हिडिओने स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, नाणे घाट, पुणे. यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.